विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपल्याला रोगकारक सूक्ष्मजीव याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची आहे. तर बघा, दूषित सांडपाणी असेल किंवा साचलेले पाणी असेल, हे जेव्हा आपल्या शरीरामध्ये नकळत जात असते त्यामुळे देखील आपण आजारी पडत असतो. तसेच शिळे अन्न किंवा उघड्यावरील अन्न जेव्हा आपण ते घेत असतो, खात असतो, तर त्यामुळे देखील आपण आजारी पडत असतो. यामुळे आपल्याला वेगवेगळे अन्न नलिकेचे आजार होतात, जसे की कॉलरा, टायफॉइड, मलेरिया यासारखे आजार भिन्न भिन्न आपल्याला होत असतात. आणि हे जे रोगकारक सूक्ष्मजीव असतात विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्या शरीरात अन्न नलिकेत गेल्यामुळे कॉलरा, टायफॉइड अशा प्रकारचे वेगवेगळे आजार होतात. आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती जर का मजबूत नसेल, चांगली नसेल, तर आपण लगेच आजारी पडत असतो. त्याचबरोबर काही श्वसन मार्गिकेमार्फत देखील होणारे आजार आहेत. आणि काही जे सूक्ष्मजीव असतात जे श्वसनामार्फत आपल्या नाकावाटे आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असतात, त्यामुळे देखील आपण आजारी पडत असतो. एखादी व्यक्ती जर का खोकताना नाकासमोरतून किंवा तोंडासमोर रुमाल पकडत नसेल, तर त्या खोकण्यामुळे त्याच्या शरीरातील जे सूक्ष्मजीव, जे आजार असणारे सूक्ष्मजीव आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि आपण देखील आजारी पडत असतो. आणि त्यावेळेस आपल्याला इतर आजारांची लागवड होत असते. जसे की आपण सांडपाणी जर का आपल्या घरामध्ये साठलेले असेल, तर त्यामध्ये त्यावरती मच्छर तयार होत असतात आणि त्यामुळे देखील आपल्याला त्या मच्छरांचा दंश झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये सूक्ष्मजीव, रोगकारक सूक्ष्मजीव हे प्रवेश करत असतात आणि आपण आजारी पडत असतो. यामध्ये आपल्याला मलेरिया, डेंग्यू, हिवताप, पित्तज्वर अशा प्रकारचे आजार आपल्याला हे होत असतात. तर हे रोगकारक सूक्ष्मजीव आपल्या शरीरात गेल्यामुळे आपण आजारी पडत असतो. तर आपण आजारी पडू नये यासाठी आपण काय करायला हवे तर जाणून घेऊया. घरातील पाणी पिण्याची जी टाकी असेल तर ती उंचावर ठेवायला पाहिजे. तर त्याचबरोबर जर का आपल्या घराशेजारी गटार असेल तर ती आपण स्वच्छ ठेवायला पाहिजे. घरामध्ये किंवा घराच्या फुलझाडांच्या कुंड्या असतील तर ते आपण त्यामध्ये पाणी साठलेले असेल तर ते आपण स्वच्छ करायला पाहिजे. कूलरमध्ये पाणी जर का साठलेले असेल तर ते देखील आपण वेळोवेळी स्वच्छ करायला पाहिजे. पाण्याच्या टाकीमध्ये अनेक काळापासून जर का पाणी साठलेले असेल तर ते देखील आपण वेळच्या वेळी उपसा करून स्वच्छ करायला पाहिजे. आणि आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस आपण पाडायला पाहिजे. त्यामुळे मच्छरांची वाढ होणार नाही आणि आपल्याला इतर आजारांपासून आपले रक्षण होईल. रोगकारक सूक्ष्मजीवांची आपल्याला लागणच होऊ नये यासाठी देखील आपण काही काळजी घेऊ शकतो. जसे की आपण ताजे अन्न सेवन करायला पाहिजे, त्याचबरोबर आपण पाणी देखील स्वच्छ घ्यायला पाहिजे. पाणी स्वच्छ नसेल तर ते आपण उकळून घ्यायला पाहिजे किंवा त्यामध्ये तुरटी आपण फिरवायला पाहिजे. त्याचबरोबर आपण खोकताना किंवा शिंकताना नाकासमोर रुमाल पकडायला पाहिजे. घराभोवती जर का कचरा किंवा सांडपाणी असेल तर त्याची देखील आपण स्वच्छता ठेवायला पाहिजे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण रोगकारक सूक्ष्मजीव यांच्याविषयी माहिती तर जाणून घेतलीच, पण त्यापासून आपला बचाव देखील कसा करायचा याची देखील आपण माहिती जाणून घेतलेली आहे.